नमस्कार शेतकरी मित्रांनो गव्हाचं भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी पेरणीच्या वा वेळेनुसार योग्य वाहनांचा वापर आपल्याला केला पाहिजे योग्य रीतीनं पेरणी केली पाहिजे बियाण्याचं प्रमाण योग्य राखलं पाहिजे खतांचा समतोल वापर केला पाहिजे पाण्याच्या योग्य वेळी पाळ्या दिल्या पाहिजेत आंतरमशागत आणि पीक संरक्षण या गोष्टीसुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याचप्रमाणे गव्हाची बागायती वेळेवर लागवड केल्यास आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल त्याचप्रमाणे बागायती उशिरा लागवड केल्यास पस्तीस ते चाळीस क्विंटल आणि जिरायत लागवड केल्यास बारा ते चौदा क्विंटल हे उत्पन्न प्रति हेक्टरी आपल्याला मिळत असतं शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी फुले समाधान आणि फुले सात्विक हे दोन वान विकसित केलेले आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो फुले समाधान हा बहुगुणी वाण आहे एन आय डब्ल्यू एकोणीसशे चौऱ्याण्णव महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात वेळेवर म्हणजेच एक ते पंधरा नोव्हेंबर त्याचप्रमाणे उशिरा पेरणीसाठी म्हणजेच पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत पेरणीसाठी सरबती गव्हाचा वाण फुले समाधान म्हणजेच एन आय ए डब्ल्यू एकोणीसशे चौऱ्याण्णव हा गहू पिकाचा खूप चांगला वाण आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील बागायत क्षेत्रात वेळेवर किंवा उशिरा अशा दोन्ही कालावधीत पेरणीसाठी एन आय डब्ल्यू एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजेच फुले समाधान हा सरबती गव्हाचा वाण एकमेव वाण आहे वेळेवर पेरणीखाली उत्पन्न आपल्याला शेहेचाळीस क्विंटल प्रति हेक्टर मिळतं तर उशिरा पेरणीखाली उत्पन्न हे चव्वेचाळीस क्विंटल प्रति हेक्टरमधून आपल्याला मिळत असतं शेतकरी मित्रांनो फुले समाधान हा वान तपोवन एम एसईस बासष्ट बावीस एन आय डब्ल्यू चौतीस आणि एच डी एकोणतीस बत्तीस या तुल्य आणि प्रचलित वानांपेक्षा सरस आहे तांबेरा रोगास त्याचप्रमाणे मावा किडीज देखील फुले समाधान म्हणजेच एन आय ए डब्ल्यू एकोणीसशे चौऱ्याण्णव हा वाण प्रतिकारक्षम आहे या वाणाचे दाणे हे टपोरे आणि आकर्षक असतात हजार दाण्यांचं वजन हे त्रेचाळीस ग्रॅम आहे प्रथिनांचं प्रमाण साडेबारा तेरा पॉईंट आठ टक्के आहे चपातीची प्रत उत्कृष्ट आहे प्रचलित वाणांपेक्षा सरस आहे प्रचलित वानांपेक्षा नऊ ते दहा दिवस लवकर काढणीसाठी उपलब्ध होतो शेतकरी मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी गहू पिकाचा दुसरा जो वान विकसित केलेला आहे त्या वानाबद्दल आपण माहिती घेऊया हा वान फुले सात्विक म्हणजेच एन आय एडब्ल्यू एकतीस सत्तर हा आहे शेतकरी मित्रांनो हा गहू पिकाचा वान द्वीपकल्पीय विभाग म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि उत्तर पश्चिम मैदानी प्रदेश विभागात संरक्षित पाण्याखाली पेरणीसाठी फुले सात्विक म्हणजेच एनआयएडब्ल्यू एकतीस सत्तर हा गहू पिकाचा वान प्रसारित करण्यात आलेला आहे प्रसारणाचं वर्ष हे दोन हजार एकोणीस हे आहे शेतकरी मित्रांनो फुले सात्विक एन आय डब्ल्यू एकतीस सत्तर या पिकाच्या वाहनाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर उत्कृष्ट गुणवत्तेसाठी प्रसारित वाहन आहे प्रथिनांचं प्रमाण हे अकरा ते बारा टक्के आहे बिस्किट स्प्रेड मानक दहापेक्षा जास्त आहे याच्या दाण्याचा कडकपणा खूप कमी म्हणजे तीस ते पंचेचाळीस टक्के आहे ब्रेड गुणवत्ता स्कोअर सात ते साडेसात टक्के आहे ग्लुटेन इंडेक्स ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आहे चपाती गुणवत्ता स्कोर सात ते साडेसात आहे लोह म्हणजेच पी पी एम पस्तीस ते चाळीस आहे झिंक म्हणजे पी पी एममध्ये तीस ते पस्तीस आहे शेतकरी मित्रांनो हा वान तांबेरा रोगासाठी प्रतिकारक्षम आहे उत्पादन क्षमता पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति हेक्टरी एका ओलिताखाली आहे शेतकरी मित्रांनो गहू पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी आणि वापसा झाल्यानंतर जमीन कुळवावी बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत वीस सेंटीमीटर अंतर ठेवावं उशिरा पेरणीसाठी अठरा सेंटीमीटर अंतर ठेवावं पेरणी उथळ म्हणजेच पाच ते सहा सेंटीमीटर खोल करावी त्यामुळं उगवण चांगली होते संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी दोन ओळीत वीस सेंटीमीटर अंतर ठेवून करावी पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एक केवळ एकेरी करावी म्हणजेच आंतरबशागत करणं सोयीचं होतं बियाणं झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजेच बी व्यवस्थित दाबून झाकलं जातं जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी अडीच ते चार मीटर रुंदीचे आणि सात ते पंचवीस मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत शेतकरी मित्रांनो गहू लागवड ए टू झेड म्हणजे सर्व माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला मी उपलब्ध करून देतो शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद